KMS News, आपलं कराड, आपला आवाज. काँग्रेस सारी कमाल भारी, विकासाचा गाजा बाजा, पृथ्वीराज बाबांचा. काँग्रेस सारी कमाल भारी, विकासाचा गाजा बाजा, मनोहर भाऊ जाणता नेता, मलकापुराचा हो राजा. फक्त इलेक्शन येणार आणि त्याच्यानंतर पाच वर्ष येणार. आमच्या बारक्या पघिला आणि मल्हार पाच वर्षाचे तो त्यांना जरी विचारलं का नाही की हे कोण आहेत, तर ते गोड बोलत सांगतील मनोहर भाऊ आहेत. कारण त्यांना माहित आहे मनोहर भाऊ सारखे आपल्या इथे येतात. आणि जर दुसऱ्या पार्टीचा नेता आला आमच्या घंटाने विचारलं का नाही हा कोण आहे, तो म्हणणार मला माहित नाही. कारण ते कधी फिरकलेच नाहीत. घंटा म्हणजे तो घंटा नाही, एक बारका घंटा आहे. तुम्ही उगाच गैरसमज करा. कसं आहे माहिती का मित्रांनो, इथं प्रत्येक जण मत मागाय तुम्हाला येणार, पण तुम्ही लक्षात घ्या आपल्या आगाशिवनगरीचा विकास कुणी केलाय. मी मनोहर भाऊंना एकच सांगू इच्छितो, अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा धर्म ही शस्त्र है. जर तुमचं शस्त्र धर्म असेल, जर तुम्ही योग्य देणार असाल, तर तुम्ही कधीही हारणार नाही. कारण का, पांडव फक्त पाच होते. किती होते पांडव? फक्त पाच होते. एकही मेला नाही युद्धात. लक्षात घ्या, पांडव पाच होते, एकही युद्धात मेला नाही. का बरं? कारण ते सच्चे नव्हते आणि कौरव 101 होते, एकही जगला नाही. कारण ते असत्य नव्हते. लक्षात घ्या, तुम्ही जिंकणार आहे. अहो, रस्ते दिले, पाणी दिलं, कन्नरत्न योजना दिली, या ममलकापूर विकासासाठी त्यांनी दिल्ली गाठली. अहो, कित्येक जागी पळापळ झाल्या भाऊंची, आपल्याला नाही कळणार. आपण घर बसल्या 24/7 पाणी पितोय, इथं इकडे फिरतोय, मस्त दिवाबत्ती सोय करतोय, ते आपल्याला नाही करणार. कारण ती झळ त्यांना आहे. त्यांनी मनापासून या मलकापूरला, या आगाशिवला आपलं मानलंय, म्हणून त्यांनी तो विकास केलाय. लक्षात घ्या, या मलकापूरची कीर्ती त्यांनी जगभर नेली, या झोपडपट्टीची वसाहत केली. बघा, झोपडपट्टीचा पहिला नक्षा काय होता आणि आता नक्षा काय आहे. जर तुमच्या एवढंही लक्षात नसेल तर तुम्ही आज्ञेने लक्षात घ्या. आणि सगळ्यात माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की माझ्या कानावर असं आलंय की झोपडपट्टी काय, पैसे दिले, जेवण दिलं, मत फिरली. पण भाऊ, तुम्हाला एक सांगतो की हा दांगताचा बच्चा आहे आणि झोपडपट्टीचा प्रत्येक नागरिक त्याचं रक्त सांडलं तरी त्याच्या रक्तातून एकच आवाज येणार, मनोहर भाऊ शिंदे आणि पृथ्वीराज बाबा. आणि ह्या वेळेस, अहो, ह्या वेळेस 100% भाऊ तुम्ही येणार. तुमच्या शिटा फक्त 20 नाही, 50 जरी असल्या तरी 50-0 होणार, हे मी 100% सांगतो भाऊ. कारण मन शुद्ध तुझं, गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. अहो, मन ज्याचं शुद्ध आहे, जो शुद्ध मनानं कार्य करतोय त्याला हरण्याची भीती नसते. आणि मी माझ्याबद्दल सांगतो,
मनोज शिंदे भाऊ की तुम्ही आमच्यासाठी बाहुबली आहे आणि आम्ही सर्व तुमच्यासाठी कटप्पा, कारण कटप्पा मरणाला स्वीकारतो पण कधीही गद्दारी करत नाही. देण्यात घ्या छोट्याशा भूलतापांना, पैशांना, खाण्यापिण्याला भूलू नका. आपला पुढचा विकास लक्षात घ्या आणि फक्त एकच लक्षात घ्या, काँग्रेसचा हात. मित्रांनो, मागच्या वेळेस इथे एक सभा झाली, त्या सभेवेळेस मला एक मित्र भेटला, विरोधी पक्षाची सभा होती. तो भेटला मला, म्हणला लघवीला जायचंय कुठं जाऊ. तो मला भेटला, मला म्हणला लघवीला जायचंय कुठं जाऊ. मी म्हणलो तिथं समोर मुतार आहे तिथं जा, मनोज शिंदेने बांधल्या. तो माझ्याकडे बघतच बसला. अहो इथलं प्रत्येक काम मनोहर भाऊने केले, तुम्ही आम्ही कोण रोखणार आहे त्यांचा विजय? आपण कोणीही त्यांचा विजय रोखू शकत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, येत्या 27 तारखेला 27 तारखेला मतदान केंद्रात जायाच, जायचं बरं का? अहो 27 तारखेला मतदान केंद्रात जायाच, पंजा पाहून पुढचं बटन दाबायचं. मी मनोहर भाऊंना आणि सर्व उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देतो. आजचा हा त्रिवेणी संगम आहे बाबा या ठिकाणी, आणि या विभागाचं पहिल्यांदाच कोल्हाटी समाज, झोपडपट्टी आणि जांगड समाज, आमचे मुस्लिम बांधव, ही सर्व मंडळी भाऊच्या प्रेमाखातर, भाऊनी या विभागात विकासाच्या केलेल्या कामाच्या संदर्भात त्यांना एक बक्षीस म्हणून उद्याचा विषय आम्ही निश्चित केला आहे. या ठिकाणी झोपडपट्टीच्या प्रत्येक प्रश्नासाठी बाबांनी परिपूर्ण लक्ष घातलं. बाबा तुमच्याकडे प्रस्ताव आम्ही संरक्षण मंत्रीला दिला, सर्वांचे फोटू काढले आणि प्रस्ताव बाबांच्या पाशी ठेवला आणि बाबाला सांगितलं की बाबा ही माळींची अवस्था, माळी सर्व खेड्यावरची टाचणार आहेत. बाबाला ही परिस्थिती पटकन कळली आणि 13 कोटी रुपये खर्च करून संरक्षण भिंत बांधली. विकासाची कामं जोरात आहेत. मी चार आता भाषण करत आहेत, बरेचशीच वक्त बोलणार आहेत, पुढे जाणार आहेत, पण बाबा एक कविता तुमच्या लक्षात घ्या. भाऊ बाबा मित्र कसले, भाऊ भाऊ बाबा मित्र कसले, राम लक्ष्मण बंधू असले. भाऊ बाबा मित्र कसले, राम लक्ष्मण बंधू असले. दोन शरीर परिमन एकाची, कार्य त्यांचे बंधो. एक लक्षात घ्या, जिजाबाईच मातृत्व, कर्णाच दातृत्व आणि मलकापूरचं एकमेव नेतृत्व म्हणजे मलकापूर मनोहर शिंदे. उद्याच्या निवडणुकीमध्ये हाताचा पंजा तुम्ही आम्ही लक्षात ठेवूया आणि भगवंत समर्थ या ठिकाणी विजय करून आपण सर्वांनी भाऊना शुभेच्छा देऊया एवढ्या या ठिकाणी बोलून मी थांबतो. यानंतर आदरणीय भाऊ मलकापूरचे सुपुत्र या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांचा नामोल न करता प्रभाग 8 मधून उमेदवार असलेले शकुंतला शिंगण चव्हाण, समोर बसलेले कुंभार साहेब वसंत संभानाना आंध्रो बापू, त्यांना मुद्दाम बोलवले, आपण जागा त्यांनी आपले दिले समाजाला. अशोक पाचूनकर, सर्व मान्यवर. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मलकापूरची पहिली निवडणूक 27 तारखेला होऊ गाठलेली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून गेली 8-10 दिवस सर्व मलकापूर शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आपला शुभारंभ 9 तारखेला झाला. नाना होते, बाबा होते, आपण सर्व मोठ्या संख्येने होता. अहिल्यानगरला सभा झाली 19 तारखेला. काल विश्रामनगर असेल, कोंडमानगर असेल, बंटीपाले साहेबांचं भाषण आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ऐकलं. आज या विभागामध्ये आपण मुद्दाम सभा आयोजित केलेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मलकापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून जी काही विकास कामं झाली, बाबात केंद्रामध्ये मंत्री होते, राज्यात मुख्यमंत्री होते. 2005 ला मी सरपंच असताना
ग्राम पंचायत बरखास्त करून नगर पंचायत करा निर्णय घेतला। आता आदरणीय दादा नाहीत परंतु नानांना कल्पना आहे की ग्राम पंचायत बरखास्त करा म्हणजे अनेक लोकांचं अनेक अडचणी असतात परंतु बाबांचा निर्णय झाला आणि आपण ग्राम पंचायत बरखास्त केली। खरं म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की मलकापूरचा विकासाचा टर्निंग पॉइंट कुठला असेल तर ग्राम पंचायत करून ती नगर पंचायत करण्याचा निर्णय। केंद्रात बाबा मंत्री होते, विलासराव देशमुख राज्यात मंत्री सीएम होते, मुख्यमंत्री होते आणि मग खऱ्या अर्थानं मलकापूरचा प्रवास सुरू झाला। मलकापूरची 24/7 पाणी योजना असेल, मुलींची बस सेवा असेल, कन्यारत्न योजना असेल, सांडपाणी प्रक्रिया योजना असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, अनेक योजना आपण या गेल्या 10 वर्षात राबवलेल्या आहेत। विशेषतः बाबा या झोपडपट्टीचा विकास खरा सुरू झाला तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर। डोंगराच्या कपारीला ही वस्ती बसलेली आहे। 90 साली करा नगरपालिकेला शासनाने ही जागा दिली आणि स्टँडच्या परिसरामध्ये 8 सर्व वस्ती या ठिकाणी आली। त्याच्या अगोदर आपणा माहिती आहे, नानांना माहिती आहे, काकी खासदार असताना दांगड समाजाला एने करून प्रत्येकी 1.25 गुंठ जागा बाबा या ठिकाणी 54 प्लॉट या ठिकाणी 2.25 प्रत्येकाला 2.25 गुंठे प्रमाणे 54 प्लॉट त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, एने करून बाबा दिलेले आहेत। म्हणजे पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं हे खरं प्रेमराताई चव्हाण काकी असतील, नाना या ठिकाणी, दादा त्यांनी या ठिकाणी केलं, परंतु कराड नगरपालिकेनं शासनानं जागा दिली परंतु त्या जागेचं नीट व्यवस्थापन न करता त्या लोकांनी या ठिकाणी आणून टाकलं। ग्रामपंचायत तेवढ्या होती, जे शक्य होतं ग्रामपंचायत करणं, पिण्याचं पाणी, लाईट, इंदिरा आवास, घरकुल बाबा आपण या ठिकाणी दिलं, परंतु ही वस्ती डोंगर उतारायला असल्यामुळं डोंगरावरचं येणारं पाणी थेट त्यांच्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये येत होत। नानांनी आणि आम्ही तुम्हाला प्रस्ताव दिला 2.30 कोटी किंवा संरक्षण भिंत बांधण्याकरता बाबा आपण दिले, त्याचं भूमिबंधन झालं बाबा, ते काम आज पूर्ण झालेलं आहे। पाणी योजना सुरू झाली, ते सांगतात की आम्ही मोफत मीटर देणार आहे। त्यांनी कधी मलकापूर 24/7 योजनेचा कधी अभ्यास नीट केलेला नाही। या देशामध्ये ही योजना जन्माला गाठली त्याचे जनक पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत। देशामध्ये पहिल्यांदा 24 तास मीटरनं पाणी देण्याचा प्रकल्प राबवण्याचा मनोदय कॅलसवासी भास्करराव शिंदे दादांनी पाहिला, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम टेक्निकली फुलानी साहेबांनी बाबांनी केलं। बाबा तेवढा विश्वास धुमाळ होते प्रधान सचिव राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे, 2950 लोकांना आपण बाबा प्रोजेक्ट मधन 6000 मीटर दिली फुकट। त्यानंतर प्रश्न आला झोपडपट्टीचा, आपल्याला कल्पना, नाना या ठिकाणी रामास्वामी साहेब नाना जिल्हाधिकारी होते, त्यांनी आपल्याला या मीटर करता जिल्हा नियोजन मंडळामधनं पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या माध्यमातून मीटर दिली आणि सर्वांना मीटर तुम्हाला मोफत मिळाली का? झोपडपट्टीमध्ये जे मीटर दिले तुम्हाला मोफत आहेत का विकत दिलेत? सर्व समाजाला आपण बाबा मोफत मीटर दिली। त्याच्यानंतर मीटरच्या किमतीबद्दल अनेक वल्गना करता येते, परंतु तुम्हाला माहिती आहे वेगळी वस्तू ती आहे,
6,500 मूळची किंमत आता साधारण 10,800 पर्यंत डॉलरच्या वर आधारित किंमत आहे. ही मीटर आपण इस्रायल मध्ये आयात करतो. परंतु ज्या व्यक्तीचं उत्पन्न 50,000 आत आहे त्यांना आपण 50% अनुदान देतो आणि ते मीटर 5,400 रुपये देतो. मूळ मुद्दा आपला झोपडपट्टी पुरता आहे. झोपडपट्टीमध्ये सर्वांना आपण मोफत मीटर दिलेत. किंबहुना मागासवर्गीयांना राज्याच्या समाज कल्याण निधीमधून जिल्हा नियोजन मंडळ सगळ्या मलकापूरमध्ये लोकांना मीटर मोफत दिलेले आहेत. रस्ते, गटर, संरक्षण भिंत आज मलकापुरात नाही तेवढे बापू या ठिकाणी रस्ते चांगले आपण नेहमी पाहिलेले आहेत. या ठिकाणी गटर बांधले, रस्ते केले, झाडं लावले, अंगणवाडी शाळा आहे. ह्या सर्व सुविधा आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण एकदा सर्वे केला. जे कराड नगरपालिकेमधून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या नावावर पूर्वीचा नमुना नंबर 8 आणि आत्ताचा नंबर 43 आहे. अशा 270 लोकांचा DPR आपण तयार करून तो शासनाला सादर केलेला आहे आणि बाबा तो मंजूर झालाय. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना जाहीर करता येत नाही. त्याचबरोबर ही जागा कराड नगर पालिकेच्या नावावर आहे. आपण भोगावदार आहोत. ही जागा जर आपल्या नावावर झाली त्या लाभार्थ्याच्या तर त्यांना 2,50,000 रुपये मिळणार आहेत. मलकापूर नगर पंचायत आम्ही ठराव केला, प्रस्ताव तयार केला. बाबा आपण पत्र दिलं. आदरणीय राज्याचे महसूल प्रधान सचिव मनु कुमार श्रीवास्तव आहेत. पूर्वी आपण मुख्यमंत्री असताना आपल्या नगरविकास विभागाचे ते मुख्य सचिव होते. बाबांचं पत्र आहे माझ्याकडे. ते पत्र तयार केलं, त्यांना जाऊन भेटलो, त्यांनी सादर केलं आणि ऑर्डर केली की 1990 साली जी जागा शासनानं कराड नगरपालिकेला दिली साधारण 95-2000 पुनर्वसन झालं आणि ती जागा 2000 सालापासून ह्या ठिकाणी लोक राहत आहेत. बाबा तुमच्या पत्रामुळे शासनानं जिहार काढला. 10 वर्षापेक्षा जास्त ज्या ठिकाणी लोक राहत आहेत ती जागा त्यांच्या नावावर द्या. त्याप्रमाणे नमुना नंबर 43 करायचं कामाची ऑर्डर तयार झालेली आहे. आचारसंहिता लागल्यामुळं ते काम थांबलेलं आहे. परवा या ठिकाणी नगरविकास मंत्री बाबा आले होते, राज्याचे राज्यमंत्री. त्यांना किती अधिकार आहेत तुम्ही आपल्या बरोबर सांगाल. ते म्हणले तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये भाजपला विजय करा, तुमच्या नावावर जागा करतो. त्यांना माहीत नाही की 5 डिसेंबरला पृथ्वीराज चव्हाण बाबांनी पत्र दिलं, त्याच्यावर प्रधान सचिवांची ऑर्डर झाली, GR निघाला. सातारला अविनाश शिंदे म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांना अहवाल सादर करायला सांगितले पण आचारसंहितेमध्ये झालं नाही. परंतु नगरपालिकेनं त्याचा 43 नंबर तयार केलेला आहे. ह्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ज्याचं 2013च्या निवडणुकीत मतदान आहे, ज्याचं रेशनिंग कार्ड आहे, अशांना सर्वांना घरं देण्याचा निर्णय मलकापूर नगर परिषदेने घेतलेला आहे. जागा नावावर असतं ही आट्ट काढलेले पृथ्वीराज चव्हाणच्या साहेबांच्या पत्रावर शासनानं GR काढले. मी नव्हे, तुम्हाला बघायचं ते मार्ग GR आहे. ही जागा बाबा त्यांच्या नावात झालेली आहे, फक्त कार्यवाही बाकी आहे. अपुरी माहिती असणं, अपुऱ्या माहितीवर लोकांना उत्तर देणं हे नगरविकास मंत्री बाबा आहेत. ही नगरपालिका झालेले आणि ते म्हणले मी तुमच्या नावा 8 तयार करतो. 8 हा ग्रामपंचायतीला असतो. पत्रकार मित्र इथं आहेत, पेपरला बातमी आली. मी काय भाषण ऐकलं पण पेपरला आलं होतं की नमुना नंबर 8 मी तयार करतो. म्हणजे नगरविकास खात्याचे मंत्री ग्रामपंचायत कारभाराबद्दल बोलतात, म्हणजे नेमकी त्याला काय माहिती दिली ती मला माहीत नाही.
मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी फार मोठं भाषण करणार नाही, अनेक मोठे प्रश्न आहे, पण तुमच्या जीवनाशी निगडीत असणारा तुमचा प्रश्न घराचा आहे. गेली 10 वर्ष आपण काम करतोय, रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता गृह असेल, घंटा गाडी असेल, सर्वबिंद असेल, या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपण सुद्धा सर्वांनी फार चांगली स्वच्छता या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. येत्या 5 वर्षामध्ये आज देशामध्ये वारं काय चालले आपण पाहतोय. 5 राज्यात निवडणूक झाल्या, भाजपचा सबसेल पराभव झालेला आहे. 3 ठिकाणी काँग्रेस आलेला आहे. राज्यात सुद्धा उद्या काँग्रेस येणार आहे, बाबा त्या बोलतील. मी तुम्हाला एवढाच तिथं शब्द बाबांच्या समोर, ज्या व्यक्ती या मलकापूरच्या आगाशीनगर परिसरात राहत आहेत, त्यांचं 2013च्या मतदारातील नाव आहे, अशा सर्वांना घरं देण्याकरता मी कटिबद्ध आहे. ह्याच्यामध्ये माझा कुठलाही बदल काही होणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे ती जागा तुमच्या नावावर करण्याची कारवाई नगरपालिका करेल. इथं कुणाला इथला कुणाला अधिकार नाही, तो शासन अधिकार नगरपालिकेला दिलेला आहे. आपण एकच केलं पाहिजे, येत्या 27 तारखेला जी निवडणूक होऊ गाठलेली आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत सौयर्गीय नीलम धनंजय, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उभं राहून सर्वांना नमस्कार करावा. आता ह्या प्रक्रियेमध्ये थेट नगराध्यक्ष ही पद्धत आलेली आहे, तुम्हा सर्वांना त्यांना मतदान करायचं आहे. आपल्या विभागाचे 2 नगरसेवक आहेत, सौ तोपी सौ तुपे स्वाती समीर आणि त्यांच्या जोडीला पवार दत्ता सीताराम. 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, 3 मत तुम्हाला द्यायचे आहेत. मगाशी मी तासभर फिरलो आपल्या परिसरामध्ये, लोकांचा बाबा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, प्रत्येक माणूस वाट बघतोय रविवार कधी येणार आहे. आणि मला हातावर मत द्यायचं आहे ही भावना आज सर्वसामान्य माणसात तयार झालेली आहे. आणि सगळ्यात मोठं बाबा काय असेल तर आपण दिवाळीच्या काळामध्ये या ठिकाणी आला, त्यांच्यामध्ये बसून फराळ केला, एक नातं तुमचं त्यांचं निर्माण झालेलं आहे. आज एवढी मोठी सभा एका प्रभागाची केवळ आपल्या बाबा होते, लक्षात तुम्ही घ्या. महिलांच्या मध्ये, युवकांच्या मध्ये, ज्येष्ठांच्या मध्ये आपल्याला फार मोठं आरक्षण आहे. आपण सर्वांनी थोडे जागरूक राहिले पाहिजे. रस्त्याबद्दल बोला म्हणतात गुणवंत. आता जी मंडळी आपल्या समोर आलेली आहेत त्यांचा जाहीरनामा मी काल पाहिला. 2008च्या निवडणुकीला ज्यांनी पाण्याच्या मीटरला विरोध केला तीच मंडळी म्हणतात आम्ही 24/7 सुधारित करू. काय जाहीरनामा त्यांनी सांगितलंय बघा, जी योजना जन्माला घालत असताना मीटर जोडू नका, काढून टाका. काही ठिकाणी मीटर काढली त्यांनी, लोकांची दिशाभूल केली. आज बाबा तीच माणसं म्हणतात की आम्ही ह्या योजनेचं सुधारीकरण करू. मी तुम्हाला एक का सांगतोय की त्यांना तुमचं स्वतःच काही देणं घेणं काय ठिकाण राहिलेलं नाही. केवळ मला उद्या काहीतरी व्हायचंय, मला काहीतरी मिळालं पाहिजे, याच्या करता त्यांना ही मलकापूर नगरपालिका पाहिजे. साधी गोष्ट आहे बाबा, फॉरेस्ट ऑफिसच्या शेजारी कृष्णा हॉस्पिटलची भिंत आहे. आम्ही 10 वर्षापूर्वी तिथे विनंती केली होती की लोकांना जाण्याकरता 5 फूट जागा तुम्ही सोडा, मुळची आमची 10 फूट आहे, आणखी 5 फूट द्या. सर्व नागरिक इथे आहेत, आपले गुरुजी पाठस्वामी गुरुजी विद्यार्थी आहेत, या ठिकाणी गेवदे सर आहेत. त्यांनी बाबा कंपाऊंड बाहेर काढले 5 फूट, म्हणले आमची अर्ध बाहेर आहे. सर्वसामान्य माणसांची अडवणूक करणं, त्यांची पिळवणूक करणं आणि त्यांना गृहित धरणं आणि
त्यांची मतं आपण विकत घेऊ शकतो अशा पद्धतीची वळगणा करून तुमचं मूल्यमापन पैशामध्ये करणं ही त्या लोकांची सगळ्या प्रवृत्ती आहे. किती तिथं आपल्याला त्रास होतोय जायला आपण कल्पना आहे. अनेक गोष्टी त्यांच्या आहेत पण ते काही आपल्याशी निगडीत नाहीत तर मी काही त्याने वापर करणार नाही. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे गेल्या 5 वर्षामध्ये बाबा मुख्यमंत्री झाल्यापासून जो विकास झालेला आहे तो आपण डोळ्यावर ठेवला पाहिजे. त्या विकासाच्या आधारावर तुम्हाला जी उद्या घरं मिळणार आहेत ती केवळ फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबा देऊ शकतात. दुसरं कोणी त्या देण्याची धमक नाही. अनेक त्याच्यामध्ये त्यांनी अडचणी आणल्या. नगरपालिकेने त्रास दिला. कोर्टामध्ये गेलो कोर्टात ऑर्डर झाली आणि मग नगर आपली पालिका झाली. गेल्या 10 वर्षात 5 वर्षात ते कधी इथं आलेत का बघा. तुमचे कधी विचारपूर्तीने केलेले आहे का काय तुम्हाला कमी आहे काय पाहिजे. आज राज्यामध्ये सरकार त्यांचं केंद्रात सरकार त्यांचं 10 पैसे तरी झोपडपट्टीमध्ये भाजपच्या माध्यमातून आलेच का आपण विचार केला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे. मी त्यांना जाहीरपणे विचारले कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचं टॅक्स तुम्ही किती देणं बाकी आहे त्याचा आकडा जाहीर करा. मी तो उद्या जाहीर करणार आहे. सर्वसामान्य गरिबाला टॅक्स भरावा लागतो. महिन्याला पाणी बिल भरावं लागतं. पण 2019 साल उजाडलेला आहे. कोर्ट कचिरा करणं प्रकरण अडकून ठेवणं अशा पद्धतीनं कोट्यावधी रुपये त्यांनी आज मलकापूर नगर पंचायतीचे आता नगर परिषद झालीचे अडकून ठेवलेले आहेत. त्याचा उद्या मी पर्दाफाश करणार आहे. मी तुम्हाला का सांगतो हे की लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. आपण सर्वसामान्य मतदार आहात. आपल्यामध्ये ब्रह्मास्त्र आहे. येत्या 27 तारखेला हाताच्या चिन्हासमोरचं आपण बटन दाबून त्याचं उत्तर त्यांना दिलं पाहिजे की तुम्ही आम्हाला ग्रह धरू नका. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार मला दिलेला आहे तुम्ही सक्षमपणाने बजावून ही नगरपालिका उद्या 5 वर्ष कुणाच्या हातात द्यायचं आहे कोण माझं घरा स्वप्न पूर्ण करू शकतं कुणाला वेळ आहे कुणाचा विजन आहे. आज झोपडपट्टीमध्ये जरी फोन आला आमचे कांबळे तर या ठिकाणी आहेत तरी फोन कोण घेऊ शकतं हे त्यांना माहिती आहे. माझी तुम्हाला नम्रपणे हात धरून विनंती आहे कुठल्याही भूल तापाला बळी न पडता आपण येत्या 27 तारखेला हातासमोरचं बटन दाबून काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणच्या दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षांना प्रचंड मताने विजय करायची माझी विनंती आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी निकाल आजच लागले असं माझं मत आहे. फक्त ही एकजूट आपण ठेवली पाहिजे. दांगड समाज आहे मुस्लिम समाज आहे कोलाडी समाज आहे मातंग समाज आहे अनेक समाज या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. ह्या सर्वांनी ही एकजूट ठेवली पाहिजे आणि आपण 27 तारखेला हे करून दाखवाल एवढी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. मलकापूर नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रमुख पाहुणे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा विधान परिषदेचे सदस्य सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार आनंदराव राणा रयत सहकारी साखर कारखाना आदर्श सरपंच नरेंद्र पाटील सवादेकर पाटील त्यांची नावं नाही घेतली तर आम्हाला फिरायचं अवघड होईल. उदय दादा तुम्ही इतक्या छान एंट्री केली की तुम्हाला वाटलं आपण विजय सभेला आलो आहोत. माग आमचे जोडीदार मिशावाले दोघ ती गौटा ऐ गुटा दोघ
हे साक्षीदार आहेत आदरणीय प्रेमलताई चव्हाण आणि आदरणीय भास्करावजी शिंदे हे साक्षीदार आहेत. ह्यांनी जागा दिली. आले का तू अजून 2 फुटच रस्ता दिलाय? किती रस्ता दिलाय कृष्णाच्या टेबल? आणि मी घर बांधील. घर बांधायला आता सरकार तर आलं पाहिजे ना तुझं. या त्यावेळेला बाबा इथं लोकांचं व्हीपी राजा होते जिल्हाधिकारी. त्यावेळेस ते म्हणत होते की इथं प्रेमलताई चव्हाण नगर नाव द्या. काकी म्हणले आम्हाला तसली सवय नाही, आम्हाला नाव नको आहे. म्हणून काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहा. आजच अतिशय चांगली बातमी आली की सोनिया गांधींची कन्या प्रियंका गांधी ह्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस झाला. त्याच्याबद्दल सर्व त्यांचं अभिनंदन करू. आपण इतक्या खालच्या पातळीवर बोलतात. मदन दादा म्हणले बाबांना की ही मलकापूरची नगरपालिका आणि राफेलवर बोलतायत, भाजपवर बोलतायत, तर तुझ्यासारखं काय उकरण्यात छान काढू तिच्यावर बोलू दे. काय कशा बोलायच? आणि रेटऱ्यात एक मोहिते दुसरं कोणतरी भाषणाला येते सेक्रेटरी माझे इंद्रजित बाबांचे, तो जिकडे जाईल तिकडे गॅरंटेड पराभव. संदीप मोहिते, आपण एक लक्षात ठेवा, आता ती एकमत मागायला लागलेत. मी आया बहिणीला माझी नम्रतेची विनंती आहे, दारू मिळेल, मटण मिळेल, पण तुमच्या आयुष्य भल्या करण्याची जर संधी गेली तर पुन्हा 5 वर्ष इथंच झडपडावं लागेल. म्हणून जिथं हाताचं चिन्ह आहे तिथंच बटन दाबा. आणि ज्यावेळेला तुम्हाला पक्की घर देणारा पृथ्वीराज चव्हाणच आहेत एवढं लक्षात ठेवा. त्यांना कुठलं बी कुडबुडे आणू द्या, कोल्हापूरचा येऊ द्या, मंत्री आणू द्या, मंत्र्यांना काही अधिकार नाहीत. एकमेव फडणवीस. फडणवीस या कळपातला परवा मेंढा आला होता इकडं. आदरणीय जानकर साहेब काय म्हणले? पृथ्वीराज चव्हाणांना इंजिनियर आहेत, मी बी इंजिनियर आहे, त्याला सांगायला लागतं मी इंजिनियर आहे. तुझी देवापूरची सभा त्याच्या ग्रामपंचायतीत त्याचा पराभव झाला. आणि तुम्ही तुमचं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करा, तिथं लोकांचा प्रश्न सोडा. तुम्ही इथं आला होतात, मग धनगर समाजाच्या माझ्या अन्याय झालेल्या अतुल भोसलेने जो अन्याय केलाय, कृष्णाच्या टेबलला जो अन्याय केलाय, माझ्या लोकांच्या ज्या जमिनी घेतल्यात त्याला तुम्ही नेत्याच्या त्याचे प्रश्न तुम्ही समजून घेतले का? तुम्ही कोणाला मतं मागायला आलाय? अरे नुसतं ढोल वाजून ही जे व्यासपीठाव दिसतायत हे आणि तुमची जी आज उपस्थिती आहे त्याच्यामुळे नक्की ह्याला 29 तारखेला सकाळी ढोल वाजवत कोल्हापूरकडे जावं लागेल. आपल्याला माझी विनंती आहे की बाबा भाजपवर बोलतील, उदयदादा आता स्थानिक प्रश्नावर आपल्याला सांगतील, पण मी राजकारण सांगतो. विकासाचं मनोज भाऊ बोलले, मलकापूर नगरपालिका इतकं काय हो? म्हणजे तुम्ही रेटऱ्याची घाण केली, रेटऱ्यात पाणी नाही, घरचं झाडं तोडून जावाय झाडलं गोडलं, शिकलं कशाला आलाय? उदयदादांच्या उंडाळ्यात जाऊन बघा कसा विकास झालाय तो. पृथ्वीराज चव्हाणांनी पहा करायला विकास कसा केलाय तो. आणि चिखलीत बी येऊन बघ कसा मी विकास केलाय ते. आपण नुसत्या गप्पा मारू नका. तुम्ही मदन दादा इकडं आले तो कोण? मदन दादा ओळखता का कोणी तुम्ही? कोणी आलं होतं का कधी? बरं अतुल भोसले 5 वर्षात कधी आले होते का इकडं? मग हे असल्यासनी जर तुम्ही मतं देणार
आणि पुन्हा चॅरिटेबलच्या बाहेर रस्त्यावर बसणार यो भेटणार नाही तुम्हाला चुकूनही भेटणार नाही 900 हवालदार असते ती पुढं आणि ती पेशंट त्याला बघणारी माणसं त्यातलं तुम्ही कुठलं म्हणून बाबांच्या ऑफिसला जावा बाबा भेटतील उदयदादा भेटतील आनंदराव नाना भेटतील आम्ही कुठे बी असतो चौकात आम्ही भेटू आणि मनोहर भाऊ जसं 24/7 आहे तसा ही ऑलवेज अवेलेबल ऑन टेलिफोन या अतुल भोसल्यांच्याकडं फोन द्यायला 9 माणसं मध्ये येते कोण बोलतंय मधला बाबा दुसरा बाबा ती आता परवा मी व्यासपीठावर बघितलं आदरणीय मदन दादा आदरणीय सुरेश भोसले इंटू ब्रॅकेट बाबा अतुल भोसले इंटू ब्रॅकेट बाबा घरचाच तमाशा आहे बाहेरचं कोण नाही अहो अतुल भोसले एवढा पुण्यवान माणूस आहे आषाढी वारीला प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री जातात विठ्ठलाची पूजा करायला शेतकऱ्याला सुखी भावा म्हणून मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विठ्ठलाला विनंती करतात आणि हे विठ्ठलाचं हे अध्यक्षपद मिळाल्याबरोबर विठ्ठलानंच मुख्यमंत्र्याला सांगितलं की तुला आज दर्शन नाही इथली माणसं निधी भक्त निवास बांधायला त्यांना टोप्या घातल्या इथली माणसाची नेऊन तिथं टोप्या घातल्यानंतर मुख्यमंत्र्याचं काही लक्षात आलंय त्याला काय समोर आपलं वाळू दिसली भाषण करायचं निघून जायचं रेटरस आहे का चिखलीच आहे त्याला काय माहिती म्हणजे इथल्या माणसांना जाऊन तिथं टोप्या घालायच्या त्यांच्या सगळ्याच्या टोप्या घेऊन मुख्यमंत्र्याला टोप्या घालायच्या आणि तुम्हाला कायम बोडकं ठेवणार तुम्हाला टोपी सुद्धा घालायला इकडे येणार तुम्ही गरीब माणसं आहात स्वाभिमानी आहात तुम्हाला आसरा फक्त शासनाचा बाबांनी तुम्हाला काम करून इथं आलेले आहेत त्यांनी काय काम केलं एखाद्या बाजारात उठून सांगावं की अतुल भोसलेने आमचं इथं रस्ता केला इथं बोरिंग मारलं नळ दिला नाहीतर कोण कोण गेलं आलं त्याचे सुख दुःखात आलं आलं तर सांगा तुम्ही मग कशाला याला मत द्यायची आणि जी मत द्यायला येणार आहेत त्याला म्हणायचं तुम्हाला किती मिळालेलं आहे इकडं काय ही सगळी खागळी गरीब पार्टी ही सगळी गरीब त्यांच्यात बघा 40-40 लाखाच्या 9 गाड्या माग आहेत का का खोटं बोलतो मी तुम्ही ताई अतुल भोसलेला कधी बघितला का इतक्या जवळ आहे खरं सांगा या माणसाला बघितलं का टीव्हीवर असेल कुठं असेल बघितलं का मग कोणाला मत द्यायचं हा नाहीतर नवऱ्याला जरी बाहेरला गुंगत आला उद्या जरा वाईट डुकुक डुकुक तर त्याला सांगायचं परवा भाऊ आज कारण ह्यांचं उत्कृष्ट काम आहे दारूचा साखर दारू कारखाना आहे दारू उद्या दादा मला दावरवाडीचा एक फोन आला होता आता ह्याच्यात की ग्रामपंचायतीचा ठराव नसताना सुद्धा डिक्शनरी काढली तिथं म्हणजे कुणाला ऐकणार नाहीत आपण गरीब माणसं आहोत इंदिरा गांधीने तुम्हाला 20 कलमी आर्थिक कार्यक्रमात तुम्हाला मानाचं स्थान दिलं इंदिरा गांधीनीच तुम्हाला या काँग्रेस पक्षानं सर्व धर्म समभाव जपला इंदिरा गांधीनीच राजीव गांधींनी आणि आदरणीय प्रेमलताई चव्हाण या विभागाच्या खासदार त्यांनी तिथे ही जागा दिली एवढं लक्षात ठेवा कारण हे जागा तुम्हाला इथं दादा 5 फूट रस्ता होता 5 फूट नाही 2 फुटाचा रस्ता दिलाय किती फुटाचा रस्ता आहे मग त्याला सांगायचं 2 फूट बी देऊ नको तू आता इकडे हे का 100 फुटात इकडे यायचं नाही आपण वैयक्तिक टीका करायची नाही आता ती काय आहे मला हे म्हणतात कशाला टीका करता तुम्ही आता जी जवळ बोलते त्याला आम्ही काय करायचं आम्ही बोललं पाहिजे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला आदरणीय उदयदादा उंडाळकर आहेत बाबा आहेत नाना आहेत आम्ही चावमेव पकालीचं पाणी आहे सगळे आहेत तर आपण सर्वांनी 27 तारखेला जे मतदान आहे
खालचं उलचं काय बघायचं नाही, हाताचं चिन्ह दिसलं की हान डपान, ते खालचं एक लाईन वरचं एक लाईन, तुम्ही ॲडजस्टमेंट करू नका। चार मतं द्यायची, तीन, हा, दोन उमेदवार आणि एक नगराध्यक्ष। इतकी हुशार मुलगी आहे आमच्या गावाची, आहे माहेरवाशी नाही म्हणून गळा फाडती। ते मतं लढवले, तुझं काय इकडे काम, तुमचं मी तिकडे काही काम नाही। आणि आपल्याला विनंती आहे, ह्यांच्या हे पुन्हा दोन बाबा अजिबात येणार नाही, ती दादा आता नादावले तिकडं कारखान्याकडे, ती कधी इकडे येणार नाही, ती तुम्हाला येणार, ती हे येणार, तुमच्या सुखा दुःखाला हे येणार, ते कुणी येणार नाही। म्हणून आपण जे इंदिरा गांधींचं चिन्ह आहे काँग्रेस पक्षाचं, अरे ज्या राजीव गांधींनी इंदिरा गांधींची हत्या झाली, आईचा फोन झाला, अख्खा देश रडत होता, सोनिया गांधींनी प्रेताचे तुकडे घेतले, मांडीवर प्रेत घेतलं, आणि राजीव गांधींनी रात्री 12 वाजता राजीव गांधींनी 12 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतली, आणि त्या राजीव गांधींनी पृथ्वीराज चव्हाणांना लोकसभेची उमेदवार दिली, हे लक्षात घ्या। काँग्रेस पक्षाला इतिहास आहे, तसंच राजीव गांधींचं झालं। बिचारा श्रीलंकेत प्रचाराला गेला होता, बॉम्बचा हार घातला, ठिकऱ्या उडाल्या, सोनिया गांधींनी दोन लहान मुलं जपली, पाखरं जपली, आणि त्याचं एकाचं नाव राहुल गांधी, आणि आज मोदी झोपणार नाही, प्रियंका गांधी झाल्या सरचे। म्हणून काँग्रेस पक्षाचा इतिहास लक्षात ठेवा, म्हणून इंदिरा गांधीला आठवा। इंदिरा गांधींचं जे चिन्ह आहे हाताचा पंजा, त्याच्यावर आपण बटन दाबून मनोहर भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस पक्षाच्या आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि उदय पाटील उंडाळकर यांच्या रिमोट कार्य चालणार आहे, कारण त्यांचा रिमोट कोणाच्या हातात नाही। समजा एखादा नगरसेवक चुकला, काय झालं तर हे त्याला जाब विचारू शकतील, तिकडे जाब नाही तुम्हाला भेटणारच नाहीत, तुम्हाला ते जाब विचारायला सोडा, तुम्हाला भेटणार नाहीत। उद्या ट्रायल घेऊन बघा, जावात येतं एखाद्या आई बहिणीनं मला मला अतुल बाबाला भेटा, भेटला तर मी तुम्हाला सांगेन काय म्हणेन। म्हणून आया बहिणीने तुम्ही आज हजर राहिला, मला आज निकाल 100% वाटतोय की 28 ला काँग्रेस पक्षाचा तिरंगा फडकवणार आपण, आणि हे आपल्याच हातात आहे। एवढीच मी आपल्याला विनंती करतो, मला भाषण करायची संधी दिलीत, मी माझं भाषण संपवतो। जय हिंद जय महाराज। यानंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील दादा हे आपलं मनोगत व्यक्त करतील। त्या विशिष्ट पार्श्वभूमीवरती निवडणूक होती आहे, कारण या पॅनलचे जे पॅनल प्रमुख आहेत मनोहर भाऊ यांनी या नगरपालिकेचं गेली 10-15 वर्ष नेतृत्व अखंडपणे चालवलेलं आहे। म्हणजे पूर्वी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, नगरपंचायतीची आज नगरपालिका होती आहे, आणि ही हा सगळा 15 वर्षाचा कालावधी भाषणातून सांगायचा झाला तर आपण 5-10 मिनिटांमध्ये सांगू शकतो, पण हे करत असताना जो कालावधी गेला किंवा जे कष्ट घ्यावे लागले याच्यासाठी 15 वर्ष लागले, आणि मग एवढ्या महत् प्रयत्नातून कष्टातून आज जे नावलौकिक आपण प्राप्त केलंय हे सहजासहजी आपण दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा का हा खरा आजचा प्रश्न आहे। कारण हे करत असताना त्यामध्ये तुमचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण या विभागातील सर्व जी जनता आहे ही कष्टकरी आहे, ह्यांच्याकडं कोणतीही शेत जमीन नाहीये, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा, आपला प्रपंच चालवायचा, आणि त्यातून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी निर्माण करायची ही खरी आपली आजची वस्तुस्थिती, ही दिनचर्या आहे। आणि मग अशा लोकांनी या निवडणुकीकडे आर्थिक प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं बघणं गरजेचं आहे, कारण समाजामध्ये अनेक जण अनेक अभिषेक देऊन जातात, अनेक प्रलोभन येतात,
पण ती प्रलोभन फक्त तेवढ्या कालापुरती असतात, पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा मागमूस आपल्यापर्यंत राहत नाही। कारण कष्ट करून स्वाभिमानाने जगणारी तुम्ही माणसं आपल्या तत्वाशी तुम्ही एकनिष्ठ असता की कष्ट केल्याशिवाय माझं चालत नाही हे तत्व तुमचं आहे, मग आपण या ठराविक कालावधीमध्ये या आमिषानं का बळी पडायचं? कारण ते तर भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार नाहीये। म्हणून माझी तुम्हाला एकच सांगणं आहे की कोणत्याही भूलतापांना अपप्रचाराला अजिबात बळी पडू नका। कारण एक राष्ट्रीय विचारधारा आहे की जी राष्ट्रीय विचारधारा कायम विकासाच्या सातत्याला पाठीमागे उभी राहिली किंवा विधायक शक्तीला तिने शक्ती देण्याचं काम केलं ती राष्ट्रीय धारा म्हणजे काँग्रेस पक्ष आहे। की ज्या काँग्रेस पक्षाची विचारसरणी या व्यासपीठावर बसलेल्या अनेकांनी जपली आणि सातत्यानं गेली 50 वर्षे काकाही ती जपताय। अनेक संकट आली, अनेक या ठिकाणी विस्तारित झालं, पण तरी सुद्धा ही विचारसरणी सातत्यानं तुम्ही आम्ही काकांनी जपली, संघटनेनं ती जपली। त्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की तत्वाशी एकनिष्ठ असणं म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःचा स्वाभिमान हा जागा ठेवणं। आणि आज तीच वेळ तुमच्या आमच्यामध्ये येऊन ठेपलेली आहे। आपण त्यांच्या भाषणामध्ये अनेक जणांचा समाचार घेतला, इथं व्यक्तिगत मी कोणावरती टीका करण्याचा प्रश्न येत नाही, पण ज्या पद्धतीनं समाजामध्ये आज ही सरंजामशाही प्रवृत्तीची माणसं एक विषारी विचार घेऊन तुमच्या आमच्या म्हणजे काम करतायत, अनेक वेळा त्यांना आपण थोपवलं, पण तरी सुद्धा परत फिरून वेगळ्या रूपानं ही माणसं तुमच्या आमच्यामध्ये काम करतात हे आपलं तुमचं आमचं दुर्दैव आहे आणि त्याला बळी आपल्यातील काही पडतात। ही आता कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, याही गोष्टीचा या निमित्तानं कुठेतरी आता विचार होण्याचं गरजेचं आहे। कारण ही निवडणूक होऊन जाईल, आपण जिंकू त्यात मला शंका नाहीये, पण या निमित्तानं ह्या प्रवृत्तींना पुन्हा एकदा थोपवण्याचं तुम्हाला मला खऱ्या अर्थानं काम करावं लागणार आहे आणि ते प्रामाणिक काम करावं लागणार आहे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता करावं लागणार आहे। कारण यांच्याकडे देण्यासाठी अनेक आमिष आहे, उद्या बघू परवा बघू, हे उद्या परवा कधी येत नसतं। येतो तो त्या दिवशीचा दिवस येत असतो, वर्तमान येत असतो, भूतकाळात आणि भविष्यात तुम्ही आम्ही जगून काही होणार नाही, जगायचंय ते वर्तमानात। आणि हे सगळे शब्द आहेत हे भूतकाळातले असतात नाही तर भविष्याचे असतात। म्हणून तुम्हाला सर्वांना एकच विनंती राहणार आहे की येत्या 27 तारखेला जी मलकापूर नगरपालिकेची निवडणूक पार पडते त्या पॅनल त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं स्वतःच एक पॅनल उभं केलेलं आहे आणि 20 च्या 20 उमेदवार म्हणजे विशेषतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे उभे केलेले। माझी तुम्हाला एक विनंती आहे की उद्या परवापासून चालू होईल की आम्हाला एक तरी द्या, कोणत्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही प्रकारचा वेगळा विचार न करता तिन्ही उमेदवारांना तुम्ही मतदान करणं हे अत्यंत जरुरीचं काम आहे। कारण ते तुमचं कर्तव्य आहे, लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिलाय। लोकशाहीमध्ये मतं ही विक्रीची व्यवस्था नाहीये, ती मान्यच नाहीये, तो अधिकार आहे आणि अधिकार कधी कोणी विकत नाही।
तो दान म्हणून तर दिला जातो किंवा दान म्हणून घेतला तरी जातो। म्हणून माझी तुम्हाला पुन्हा फिरून एक विनंती आहे कि हे दान देण्याचं काम जे तुम्ही करणार आहात ते सत्पत्री करा। उद्याच्या 27 तारखेला काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही विजयी कराल आणि मतदान कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। सगळ्यांनी बरंच काय सांगितलंय, तर आता सांगायसारखं फक्त एवढंच आहे की तुम्ही आता माझ्या माता भगिनींनी येताना बघितलं असेल तर प्रत्येक माता भगिनींनी बाबांच्या हातात हात दिला। दिला का तुम्ही हातात हात? तसं त्या बाबाच्या हातात हात दिला तर त्या बाबाच्या मागे लगेच टावेल पाणी घेऊन असते। तसं इथं पाणी टावेल काय सोय नाही। सर्वसामान्य माणसाचा नेता आहे, गोरगरिबांचा कैवारी आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची कामं विचारपूस करणारा नेता आहे आणि ह्या नेत्याकडं एकच आहे विकास। तुम्ही आज इथनं खाली उतरला तर ह्या रोडला चौपदरीकरणाचं कामही पृथ्वीराज बाबांनीच केलं। कराड तासगाव रोडला गेला तर तिकडं चौपदरी काम बाबांनीच केलं। आणि मी आता पेपरमध्ये मगाशी जरा वाचलं, तुमच्या समोर दुसऱ्या एका उमेदवारानं सांगितलं की पक्की घरं बांधून देणार। अरे तुझं घर पक्क आहे का बघ, तू कुणाच्या तुकड्यावाय? म्हणण्याचा उद्देश माझा एवढा आहे, तुम्ही मतदार बंधू भगिनीनो लक्षात ठेवा, ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची पोळी बाजून घेण्यासाठी ही पुढारी ही तिथं कडा आहे आणि त्या कड्यात बसलेली तेवढी त्यांचीच फक्त ही आहे, तुमच्यासाठी नाही। तिथनं पैसे जाते ती कुणासाठी जाते? ती फक्त तुमच्या तरुण पिढीतल्या मुलाबाळांना दारू जेवणावर फक्त 10 दिवसाचाच कार्यक्रम आहे। बाकीच्या माझी जेव्हा बसलेली आहे ती त्यांच्याच फक्त आहे। त्यांच्या मग कुठं कोण कुठला आता उत्तरमधलं इलेक्शन खेळलं त्यावेळेला कुणी कुणी प्लॅट घेतले, कुणी कुणी काय काय घेतले, तशी परिस्थिती तुमच्यापर्यंत काय पोहोचत नाही। आणि आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज ही ढोल बिल वाजवायचं ही सगळं नाटक आहे, आजच आहे, 10 दिवसापुरतं हे, 5 ते 10 दिवसापुरतं। ह्याच्यानंतर परत जर तुम्हाला अतुल भोसले जर कधी जर काच खाली घेऊन जर बघितलं तर मला तुम्ही या चौकात बोलवून मी फाशी घेतो, दिसणार सुद्धा नाही। तुम्ही ट्रस्टवर ऍडमिट झालं, कुणी गेल्यावर कुणाची फी माफ केली मला सांगा? बिल माफ केलं, बिल आधी असतं किती 10,000, त्यात वाढवायचं, माफीच येणार असलं तर ती 20,000 करायचं, माफ करायचं म्हणून ते 5 माफ करायचं 15 भर, पण बिल असतंय 10, म्हणजे पुन्हा 5,000 तुमचं एक्स्ट्रा जाते ती। तर याच्यासाठी तुम्ही विचार करा। मी आता येताना आलो, बघितलं रस्ता, बघितलं गटर, बघितले कुठल्याही गावात अशी आत्ता परिस्थिती नाही, एवढी चांगली आणि तुमची चांगली परिस्थिती आहे। डांबरीकरण रेटरा बुद्रुक मध्ये सुद्धा ही परिस्थिती नाही। माझ्या माता भगिनीनं तुम्ही जाऊन या रेटरे बुद्रुक गावात, जावा त्यांच्या गावात, जर डांबरीकरण एवढं जर दिसलं की नाही तर तुम्ही मला इथं बोलवा, मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायचा। स्वतःच्या गावात नाही, फक्त ह्यांच्या घराजवळ म्हणची लागण आहे। तर ती मग सांगितलं कोणीतरी की 9-10 मोबाईल सांभाळायला 9-10 असतील, भेटायची गाठ भेट ती बाजूलाच आहे। तर विकास हे फक्त मनोहर शिंदेनी केलाय आणि मनोहर शिंदे हा माणूस तुम्हाला रात्रीच्या 12 वाजता उठला फोन केला तरी तो भेटणार आहे, पण हा काही नेता भेटणार नाही। म्हणून तुमच्या पातूर फक्त एकच प्रयोग होणार आहे। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की यांच्या डोक्यात फक्त एकच आहे की नगराध्यक्षाची सीट, नगराध्यक्षाची सीट त्यांना गावतच नाही। नगराध्यक्षाची सीट आपली कमीत कमी 3,500 मताने निवडून आलेली आहे आणि 20-0 झाल्याशिवाय राहत नाही। कुणीही पैशाला, जेवणाला, दारूला,
बळी पडू नका, 10 दिवस फक्त 5 दिवस ताबा कुठल्या तरी कार्यालय जेवण आणि दारू असत, परत ही भेटत सुद्धा नाही। मी तिथं काही दिवस काढलेत, मी तुम्हाला सांगतो मला पण पैसे भरपूर मिळाले असते। मी इकडे आलो या, इकडे काय नाही, इकडे फक्त विकास आहे। माझ्या गावात या वडगावात कुणी भी आता मगाशी तर माझ्यातले एक गुरुजी बोललेत, या वडगावमध्ये फक्त विकास आहे का नाही बघा। विकासासाठी आणि आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो। आणि येणाऱ्या 27 तारखेला हाताच्या पंचायत समोरचं बटन दाबून मनोहर भाऊंचं पॅनल प्रचंड मतानं निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आनंद आहे बापू, तुम्ही बोलव, माझी अपेक्षाच होती। आज खऱ्या अर्थाने या विभागामध्ये मतदान मार्गदर्शन करण्याची गरज समोर बसलेली बरीचशी मंडळी माझ्या ओळखी पळखीची आहेत आणि बरीचशी मंडळी आपण तुम्ही आम्ही एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये वावरलेलो आहोत। आज या ठिकाणी मतदान मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेला मतदान का करायचं ह्याचा पाठीमागचा काही आढावा तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दा मी या ठिकाणी आलो। बऱ्याच वेळा मनोहर शिंदे नाना आम्ही एकत्रित एका गाडीतून मुंबईवरनं कराडला येताना किंवा कराडवरनं मुंबईला जाताना मी बारकाईनं पाहिलं, मनोहर शिंदेंचा एकच फोन सारखा सातत्यानं चालू असणार की या ठिकाणचं गटर साफ झालं का, त्या ठिकाणी पाणी आलं का, अरे ग्रामपंचायतीचं काम व्यवस्थित झालंय का। अशा पद्धतीनं सातत्यानं या नगर परिषदेचं काम करणारा एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला सर्वसामान्यांशी नाळ असणारा हा मनोहर शिंदेसारखा एक कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये नाव घेण्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि हे नेतृत्व जपणं हे तुमचं कर्तव्य आहे। खऱ्या अर्थानं आज हे असणारं छोटंसं गाव आज 40,000 लोकसंख्येचं झालं, याचं कारण काय, या ठिकाणी असणाऱ्या सर्व सुविधा, या ठिकाणी असणारी शांतता आणि या माध्यमातून या ठिकाणी वाढत चाललेली लोकसंख्या आणि ह्या ठिकाणी मिळालेला बाबांच्या माध्यमातून असेल, नानांच्या माध्यमातून असेल, विकास या ठिकाणी मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे शहर आज महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं शहर झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणची मंडळी आज आपल्याला तुमचं शहर पाहायला येत आहेत, आज आपल्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा या ठिकाणी मिळू लागल्या। मगाशी मी येताना आपल्या झेडपी कॉलनीतनं येतो, पुण्याच्या मगरपट्ट्यामधल्या कॉलनीसारखी आज या ठिकाणी आपल्याला कॉलनी दिसू लागली, असणारे इथले रस्ते, असणाऱ्या सर्व सुविधा या पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं हे मलकापूर विकासाच्या अतिशय चांगल्या टप्प्यामध्ये आलेला आहे। आणि आज या विकासाला खेळ घालू पाहणारी विरोधक मंडळी मी जवळून पाहिलेलं आहे, आपली 24/7 योजनेचं भूमिपूजन होतं आणि ते भूमिपूजन योग्य पद्धतीने होऊ नये, आरारावांच्या हस्ते भूमिपूजन होतं, तो कार्यक्रम पडला पाहिजे, या ठिकाणच्या योजनेला खेळ घालण्याचं काम आज असणाऱ्या विरोधकांनी केलेलं आहे। आणि त्यावेळी मला बाबांचा फोन आला, हिंदुराव हा कार्यक्रम पाडायचा चाललेला आहे, आपण सर्वांनी मिळून यशस्वी करायचा आहे, बाबा आपल्या आदेशानुसार आम्ही त्यावेळेचा कार्यक्रम यशस्वी केला आणि खऱ्या अर्थानं 24/7 योजना आज आपल्याला ह्या महाराष्ट्राला दिशादर्शक ठरली। नुसती दिशादर्शक नाही तर बाबांच्या आशीर्वादानं हा याच गावचे नेते आज मनोहर शिंदे की जे दिल्लीमधल्या विज्ञान भवन म्हणतो आपण इमारत, त्या विज्ञान भवनामधून या देशाला मार्गदर्शन केलं 24/7 म्हणजे काय नळेरणा स्थिती, आणि अशा पद्धतीचा फार मोठा मान या मलकापूरला मिळाला। आज विरोधकांचा एकच नारा आहे, नारा काय, मनोहर शिंदे हटाव, मनोहर शिंदे हटाव म्हणजेच विकास थांबवा। अशा पद्धतीचा उद्याचा भावी विकास न थांबवता आपल्या सेवेला तत्पर असणारा मनोहर शिंदेसारखा एक कार्यकर्ता, त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं एवढीच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो, आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो। येत्या 27 तारखेला हो घातलेल्या मलकापूरच्या नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार नीलम धनंजय येडगे तसेच प्रभाग 7 मधून स्वाती समीर तुपे,
दत्ता सीताराम पवार यांच्या प्रचार सभेकरता उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे आमदार आणि ज्यांनी 50 वर्षात जेवढा निधी दिला नाही छप्पर फाडके या मलकापूर आणि या सर्व परिसरामध्ये ज्यांनी प्रचंड प्रमाणात निधी दिला ते तुम्हाला सर्वांचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते हिंदूराव बापू तसेच या ठिकाणी भंडाराना व्यासपीठावर असणारे सर्व जिल्हा परिषद संघटनेचे पदाधिकारी नावं न घेण्यापेक्षा काँग्रेसच्या आमच्या अध्यक्षा विद्याताई आले दिसत आहेत सांगायला अभिमान वाटतो मगाच्या अगोदरच्या वक्त्यांनी सुरुवातीची नगरपंचायत किंवा मनोहर शिंदेने आपल्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं स्वर्गीय भास्करराव दादा या मलकापूरमध्ये स्वतंत्र अस्तित्व राहिलं पाहिजे त्याकरता स्वर्गीय आमच्या नेत्या स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण यांच्या माध्यमातून त्या काळामध्ये लढा दिला मला आठवतंय मलकापूर नगरपंचायतीच्या कार्यक्रमा नगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या वेळेला ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला पृथ्वीराज बाबा केंद्रामध्ये मंत्री आणि विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि एकूणच या परिस्थिती गावाचे झपाट्याने वाढणारा 3,500 लोकसंख्या होती आज जवळजवळ 42,000 लोकसंख्या झालेल्या आहे विकासाचा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या गावाचा विकास होत असताना भूक फार मोठ्या प्रमाणात या गावाची आहे आणि म्हणून 2.5 वर्ष सत्ता ग्रामपंचायतीची असताना सर्वांनी राजीनामे द्यावेत नगरपंचायत करावी या दृष्टीने तो निर्णय बाबांच्या शब्दाला घेतला आपल्या सर्वांच्यावर प्रेम करणारे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे चिरंजीव आमदार विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला या मतदारसंघाचं बाबांनी प्रतिनिधित्व केलं सांगली जिल्हा शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील पण या ठिकाणी मी त्यांचंही स्वागत करतो आणि 5 मिनिटातच माझं मनोगत कारण का या परिसरामध्ये ग्रामपंचायत पासून गुणवंत तुला माहिती आहे की ग्रामपंचायत पासून या ठिकाणी आणि मला तुमचं अभिनंदन करायचं आहे सर्व समाजाने एकत्र बसून हा उमेदवार दिलेला आहे आणि सर्वांनी त्याचं प्रतिनिधित्व तो उमेदवार नसून तुम्ही प्रत्येक मतदार बंधू भगिनी मतदार उमेदवार आहात अशा भावनेने ही आजची ही जाहीर सभा होत आहेत त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे कारण या परिसरामध्ये त्या काळी या विभागाचे नेते यशवंतराव चव्हाण दांगड समाजाचे नेते काकींच्याकडे यायचे आपल्याला माहिती आहे कराडमध्ये वस्ती भास्करराव दादा मी नेहमी काकींच्यावर जायचो या समाजाचे प्रश्न इथं आल्यानंतर पुनर्वसन झाल्यानंतर त्याचे प्रश्न आणि बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर या डोंगराची संरक्षण भिंत करत असताना 2,30,00,000 एका आमदाराचा निधी नुसत्या त्या भिंतीला दिलाय 1,800 कोटी रुपये या 900 आमदारांचा निधी पृथ्वीराज बाबांनी या मतदारसंघासाठी दिलेला आहे हा ढेबेवाडीचा रस्ता 104 कोटी आपल्या या परिसरामध्ये उद्या जिल्हा झाला तर सर्व प्रशासकीय इमारती करण्याचा निर्णय घेतला रावतेसाहेब मध्यंतरी शिवसेनेचे मंत्री होते व्यासपीठावर पृथ्वीराज बाबांच्या अशी उद्गार काय काढले दुसऱ्या पक्षाचे मंत्री आणि इथं वल्गना कोणत्या पद्धतीने करतायत कुठल्याही भूलतापाला बळी न पडता मध्यंतरी ढोल वाजवला जानकर या ठिकाणी आले बाळासाहेब आमच्या सभागृहामध्ये
बंटी पाटील आणि आम्ही सभागृहात असताना शेतकऱ्याच्या संदर्भात पृथ्वीराज बाबांनी काँग्रेस पक्षाने त्यावर 72,000 कोटी दिले आणि ज्यावेळेला शेतकऱ्यांनी मागणी आत्महत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कर्जमाफी करावी ह्यांनी फतवा काढला, म्हणले सगळ्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचे, बंटी पाटलाने आम्ही विषय काढला, महादेव जानकर सदाभाऊ हे जो फॉर्म काढला आपल्या शासनानं, तुम्ही दोघं मंत्री आहात, हे फॉर्म घ्या बाहेर जावा आणि दोघांनी भरून आणून दाखवा, त्यांना द्यायचंच नव्हतं, देण्याची मानसिकता नाही। गेल्या 4 वर्षामध्ये भूलभुलया करून लोकांना, शेतकरी असेल, सर्वसामान्य माणसं, व्यापारी असेल, मेटाकुटी झालेला आहे। हे सरकार कधी जातं याची वाट पाहत आहेत आणि म्हणून सुरुवात आपल्या मलकापूर नगरपंचायत पासून करायची आहे। 27 तारखेला मतदान करून हाताच्या चिन्हावर ज्या काँग्रेस पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि काय जो विकास झालाय स्वातंत्र्यानंतरच झालेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अधिकार जो दिलाय मताचा पवित्र, तो या निवडणुकीमध्ये वापरून कुठल्याही भूलतापाला कुठल्याही मिशाला बळी न पडता आपल्या परिसराचा विकास, ज्या पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये मला लोकसभेला अनेक वेळा निवडून दिलेलं आहे आणि ज्यावेळेला संधी मिळाली, नगरपंचायत कोणाकडे आहे, ग्रामपंचायत कोणाकडे आहे, त्यापेक्षा या मतदार या परिसरातल्या लोकांनी काँग्रेस पक्षावर प्रेम केलंय, प्रत्येक गावाला विकासाचा निधी दिलेला आहे असा भेदाभाव करायचा प्रयत्न कुणी पृथ्वीराज बाबांनी केलेला आहे, अशा नेतृत्वाच्या पाठीमागे राहायचं काय? या देशामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये लोकांना दिशाभूल करून लोकांचा या ठिकाणी अतोनात नुकसान केलं गोरगरिबांचं, नोटाबंदीच्या माध्यमातून तो विषय बाबा आपल्या भाषणामध्ये बोलतील, बाळासाहेब या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून अधिक वेळ न घेता आपण सर्वांनी 27 तारखेच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबांचे हात बळकट करण्यासाठी, काँग्रेस पक्षानं या देशामध्ये भाजपला हद्दपार करण्यासाठी या निवडणुकीला आपण निकाल घ्यावा आणि हाताच्या चिन्हावर बटन दाबून आपल्याला एक या प्रभागामधून नगराध्यक्षासाठी एक बटन आणि 2 उमेदवारासाठी नगरसेवकासाठी 2 अशी 3 एकूण मतदान आपल्याला करायची, ती करावी, बटन दाबावं आणि प्रचंड मतानं या परिसराचा विकास करण्यासंदर्भामध्ये पृथ्वीराज बाबा पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुन्हा विकास करण्यास संधी द्यावी अशी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आमदार विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। आज मलकापूर नगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांच्या समोर होत असताना आपण पाहतोय, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण जेव्हा मतदान करणार आहात तेव्हा केवळ आपलं वैयक्तिक मत देऊन आपण फक्त मलकापूरची भवितव्यस्त होय, तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण या सातारा जिल्ह्याचं आणि आपल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं दिशा काय आहे ती दिशाही आपण ठरवणार आहात। ही निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे, ही निवडणूक एक सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे उमेदवार व मस्तवाल उमेदवारांच्या विरोधातली ही निवडणूक आहे। मी कुणा बाबतीत काय बोलतो हे आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल, ही निवडणूक विकास विरुद्ध केवळ कुणाची तरी चाकुरी करणारे काही उमेदवार त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे। आज मलकापूर म्हणून जर या शहराचा उल्लेख पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात केला जातो तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विधानसभा मतदारसंघातले ही नगरपालिका असं म्हणून आवर्जून या मलकापूर नगरपालिकेचा आवर्जून उल्लेख केला जातो। आदरणीय पृथ्वीराज बाबा या व्यासपीठावर बसलेले आहेत, राज्याचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं आणि न भूतो ना भविष्यती
अशा प्रकारचा विकास या मतदार संघात आपल्या सर्वांना मलकापूर मध्ये मागच्या 5-6 वर्षाच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळाला। आदरणीय मनोहर शिंदे असतील, त्यांनी मलकापूरचं नेतृत्व केलं, या परिसरातल्या नगरपालिकेचं नेतृत्व केलं। मला मनापासून कौतुक करायचं आहे की देशातली आणि राज्यातली जे काही पोटार मोने इतपत जे मोजक्या नगरपालिका होत्या, ज्यांनी 24/7 पाणी पुरवठ्याची पहिली योजना कुठे आणली असेल तर ती मलकापूरमध्ये मनोहर शिंदेंनी आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी आणली होती। ती आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचा आवर्जून या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल। आणि म्हणून या निवडणुकीकडे अत्यंत बारकाईने लक्ष सर्वांचं लागलेलं आहे। आज एकीकडे राणांनी सांगितल्याप्रमाणे भाजप हा पक्ष ज्यांनी या देशाची राज्याचं वाटोळ लावलं, असे आज अशा पक्षाचे उमेदवार आपल्या समोर या ठिकाणी मत मागतायत। मला आपल्या सर्वांना विनंती करायची, या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून, की ज्या ज्या वेळेस भाजपचा कार्यकर्ता तुमच्याकडे मत मागायला येईल, कुठला उमेदवार मत मागायला येईल, त्या त्यावेळेस त्याला एकच जाब विचारा की ज्यावेळेस नोटबंदी झाली, जेव्हा या देशातले सर्वसामान्य लोक स्वतःच्या हक्काचे कष्टाचे पैसे बँकेत मिळवण्याकरता तासन तास उन्हाच्या तपत्या उन्हामध्ये रांगेत उभे होते, तेव्हा त्यांची विचारपूस करणारा भाजपचा कार्यकर्ता कुठे होता, हा उमेदवार कुठे होता, त्याला विचारायला पाहिजे की GST जेव्हा लागू झाली, त्या GST मुळे जेव्हा उद्योग धंदे व्यापार हा ठप्प झाला, आपल्या चौकात असणाऱ्या दुकानदाराच्या दुकानामध्ये काम करणारी जी 5 मुलं होती त्या 5 2 वर आली, तेव्हा हा भाजपचा कार्यकर्ता आणि उमेदवार कुठे होता, हे सगळे जाब आपण विचारायला पाहिजे। आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तुम्हाला आठवत असेल 2014 काळ, हे सगळे जे आज देशात सत्तेवर बसते राज्यात सत्तेवर बसले हे म्हणत होते आम्हाला सत्तेवर आणा, आम्ही लगेच तुम्हाला 15 लाख देऊ, बरोबर की ना मावशी, 15 लाख देऊ प्रत्येकाच्या खात्यावर, मिळाले 15 लाख, 1.5 लाख, 15,000, अहो 1500 रुपये तरी मिळाले असतील जी, काहीच नाही, किती एका तरी पुरुषाला माहितीये भाऊ, 900 रुपये सिलेंडर, 500 रुपयांनी महाग झाला सिलेंडर, मग महागाई कमी झाली का महाग स्वस्त झाली मावशी, महाग झाली की नाही। या भाजपच्या सरकारने या देशाची लूट केली, राहुलजी नेहमी म्हणतात सूट बीट की सरकार, मी राहुलजींना एकदा सहज म्हणालो, राहुलजी सूट बूट आणि आणखी एक शब्द त्याला जोडा, लूट की सरकार। किती त्रास लोकांना सोसावा लागतो, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष पेरण्याचं काम या भाजपच्या लोकांनी मनुवाद घेऊन या ठिकाणी केला। धनगर समाजाला आरक्षण देऊ, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ अशा सगळ्या घोषणा जाहीर केल्या, परंतु झालं काहीच नाही। आज काय झालं, मराठा आरक्षण मिळालं पण ते सहजासहजी मिळालं का, 43 लोक मराठा समाजातली आपली तरुण मुलं 43 लोक मृत्युमुखी पडले, मग मराठ्यांना आरक्षण मिळाला, 42 मोर्चे झाले मग मराठ्यांना आरक्षण मिळालं, किती संघर्ष करावा लागला, माझे आकडे काही चुकत असतील तर बाबा नाना दुरुस्त करतील मला, पण किती संघर्ष करावा लागला। आणि हीच भाजपची मंडळी आज या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊन कमळ या चिन्हावर तुम्हाला शिक्का मार म्हणताय, मारणार का तुम्ही, अजिबात मारू नका, कारण जसा मोठा फेकूय तसा धाकटा फेकू इथं मलकापुरात फिरतोय, मोठमोठ्या भाषणामध्ये म्हणतोय की मी बाबांना पाडणार, आणि का तू अजून की ओढूसा, आणि तू बाबांवर बोलतो कसले संस्कार कसली शिक्षण काय हे, बरोबर। आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे स्वर्गीय आनंदराव चव्हाण साहेबांचा, स्वर्गीय प्रेमला काकी चव्हाण साहेबांचा एक विचारांचा वारसा आहे, आदर्श आहे।
बाबांनी खासदारकी भूषवली, राज्याचं मंत्री मुख्यमंत्री पद भूषवलं आणि या मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते जो विकास आपण पाहिला नव्हता तो विकास या ठिकाणी घडवून आला। मलकापूरच्या नगरपालिकेला सक्षम केलं, मनोहर शिंदेंना ताकद दिली, आनंदराव नानांना या ठिकाणी विधान परिषदेचा आमदार करून त्यांच्या आमदार फंडातून शक्य होईल तेवढा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मी सांगितलं 24/7 योजना असेल, प्रियदर्शिनी कन्यारत्न योजना असेल, बरोबर की नाही? मुलगी जन्माला आली तर किती रुपये मिळतात? किती मिळतात की नाही मिळत? सोलार सिटी केली, घनकचरा व्यवस्थापन केलं, अशा अनेक योजना या ठिकाणी या सगळ्या नगर पंचायतीने बाबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी केला। आणि आज भाजपची लोक गल्ली बोळात फिरतायत कारण त्यांना भीती वाटायला लागली, बरोबर की नाही? येतील, पुन्हा भूलथापा करतील, पैशाचा आमिष दाखवतील, यंदा एक डाव संधी द्या म्हणतील। अच्छा, दारू पण वाटायला लागलीत काय? आता एक गळी आमचा मना लागला असलं पण वाटतंय। या सगळ्या गोष्टींना बळी पडू नका, आयुष्यभर एवढी मोठी किंमत आपण मोजू की पुढच्या पिढ्या तुम्हाला मला माफ करणार नाहीत। ज्या बाबांनी दिवस रात्र एक करून या मतदारसंघासाठी आणि आपल्या लोकांच्या सर्वसामान्य हितासाठी काम केलं, त्या बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे। म्हणून मलकापूर नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकला गेला पाहिजे। आज मला आश्चर्य वाटत की कालची आलेली पोरं आता बाबांवर बोलतात। बाबा एक काळ तुम्हीच त्याचं बोट धरलं होतं, हा भाग वेगळा, पण ही कालची आलेली पोरं। आणि म्हणून माझं मत स्पष्ट मत आहे, ही विजयाची नांदी आहे मलकापूर निवडणुकीची। आपण यावेळेस अशा चांगल्या उमेदवारांना बाबांनी संधी दिलेली आहे। एक तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मी फार आता लोकसभा विधानसभेचं बोलत नाही, पण एक निश्चितपणे सांगतो की आदरणीय बाबांनी, नानांनी, मनोहर शिंदेंनी अशी उमेदवार दिलेत की माझ्या सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात 365/24 कुठलेही प्रसंग येऊ, ही नगरसेवक तुमच्या अहोरात्री तुमच्या मदतीसाठी धाव घेतील असे काँग्रेस पक्षाचे उमेदवार का? ह्यांनी कुठेतरी शेजारी विचारायचं भाजपच्या उमेदवारांनी, जाऊ का, उठू का? उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणली बसायचं। हे असली उमेदवार नकोय आपल्याला, चांगल्या विचाराचे, संस्काराचे, चांगल्या पक्षाचे संस्कार असणारे आज असली उमेदवार आपल्याला पाहिजे। अहो, आज तुम्ही 50% महिला पाहताय की नाही निवडणुकीच्या रिंगणात, बरोबर की नाही? पुरुषांच्या बरोबर महिला आहेत, खरंय की नाही? हे कुणी केलं? हे सोनिया गांधींनी केलं, काँग्रेस पक्षाने केलं। या देशामध्ये पुरुषांच्या बरोबरीने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकींमध्ये पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने आणि श्रीमती सोनियाजी गांधींनी पार पाडली। मग ज्या महिलांना ताकद देतो पक्ष, जो महिलांना संरक्षण देतो, अशा पक्षाच्या पाठीशी उभी राहणार का? आज जो महिलांचं शोषण करतोय अशा भाजपच्या पक्षाच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार याचा गांभीर्याने तुम्ही विचार करायला पाहिजे। आणि 33 पिल्लवाळी आज फिरताय तिथं। आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती, या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष आहे, सगळ्या जिल्ह्याचं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। पृथ्वीराज चव्हाण साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं असेल तर मलकापूरची निवडणूक ही काँग्रेस पक्षाची झाली पाहिजे। प्रत्येक एक आणि एक नगरसेवक हा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा निवडून आला पाहिजे। आज मी एक त्रेस्त कार्यकर्ता म्हणून बोलतो, त्रेस्त म्हणजे मी सांगली जिल्ह्याचा आमदार आहे, बाबांचा माझा घरगुती संबंध आहे, जिव्हाळ्याचा संबंध आहे, पण काँग्रेसचे उमेदवार मनोहर शिंदे, आनंदराव नाना पाटील ही काय उगच मतं मागतात का? तुम्हाला काहीतरी काम केलं ना? केलंय का नाही केलं? काहीतरी काम केलं म्हणून मागताय। बाकीच्यांनी काय केलं? काय केलं बाकीच्यांनी? जी कमळ कमळ म्हणा लागली आहेत, अहो दणका बसलाय ना राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये, आता मलकापूरची बारी आहे। तुम्ही इथं दणका दिला पाहिजे पहिला। 3 राज्य, पंजाब, कर्नाटक अशी 5 राज्य आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकवलेला आहे। बाबा त्यात खूप प्रमुख भूमिका बाबांची राहिलेली, राफेलचा घोटाळा
अनेक घोटाळे या देशामध्ये, मल्ल्याला पळवलं, मोदीला पळवलं, नीलम मोदी, ललित मोदी, सगळे मोदी भावकीच पळवली आहेत. ही सगळी माणसं आपल्या देशासाठी राज्यासाठी हिताची नाहीत. आपलं हित जोपासणारी आपली माणसं या स्टेजवर बसलेली आहेत. बाबा असतील, नाना असतील, मनोहर शिंदे असतील, ही सगळी मंडळी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कुठलाही प्रसंग हो, या मतदारसंघाबाबतीत, मलकापूर बाबतीत, कसल्याही विकास कामांबाबतीत आम्ही कुणीही बाबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कधीही कमी पडणार नाही, हा विश्वास देण्याकरता या ठिकाणी मी आज तुम्हाला आलो. पण माझी विनंती, आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहतोय. पश्चिम महाराष्ट्रातले, महाराष्ट्रातले कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या आशेने आम्ही पाहतोय. फक्त स्वतःचं एक मत नाही, घरचं मत, शेजाराचं मत, मुलाबाळाचं मत, आई वडिलाचं मत, तात्याचं, नानाचं, अण्णाचं, भाऊचं मत, ज्याचं कुणाचं मत असेल या मलकापूर शहरात, हे मत आपल्याला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी आणायचं. चांगली माणसं, चांगले उमेदवार, नगराध्यक्ष, ही सगळी आपल्याला चांगली निवडून आणायची, जेणेकरून अधिक चांगली सेवा करण्यासाठी या लोकांना संधी द्यायची. ओढच मी या ठिकाणी बोलेल, फार लांबलचक भाषण करणार नाही, कारण आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. परंतु एक विनंती करेल की बाबांकडे पाहून, मनोहर शिंदे नानांनी केलेलं चांगलं काम पाहून, या सगळ्या नगरसेवकांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी, ओढीच प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार पृथ्वीराजजी चव्हाण बाबा हे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. त्यांनी ते मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती आहे. महत्त्वाच्या या मलकापूर नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीकरता आपण इथे सगळे जमलेलो आहोत. काँग्रेस पक्षानं ही निवडणूक अधिकृतपणे लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये 19 विधान परिषद, 19 जण हे नगरपालिकेकरता सदस्य म्हणून आणि एक व्यक्ती नगराध्यक्षपदाला आपल्याला निवडायचं आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे ते तर नव्या प्रकारचं आहे आणि एकाच मशीनमध्ये तिन्ही बटन दाबायचे. पहिलं बटन वरचं नगराध्यक्षपदाचं, त्यामध्ये आपल्या उमेदवार आहेत सुशिक्षित नीलमताई येडगे आणि दुसरे उमेदवार आपले आहेत ते तुपे स्वाती समीर आणि दत्ता पवार हे नगरसेवक पदाकरता उभे आहेत. मलकापूरचा विकासाचा तुम्ही आलेख जो आहे तुम्ही बऱ्याचशा ज्येष्ठ मंडळींनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. मला आठवते मी 1991 पहिल्यांदा जेव्हा लोकसभेला उभं राहिलो त्यावेळेला मलकापूर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीची लोकसंख्या मला वाटतं 2,000-3,000-4,000 असेल. त्यानंतर इतक्या झपाट्यानं लोकसंख्या वाढत गेलेली आहे की पुढं मागं आम्ही ग्रामपंचायतीला बदल करून नगर पंचायत केली, कारण त्याचं नागरीकरण झपाट्याने होत होतं. आणि 2 महिन्यापूर्वी त्या नगर पंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये केलं. आज मलकापूरची लोकसंख्या जवळजवळ 40-42,000 पोचलेली आहे. एखाद्या शहराच्या इतक्या गतीनं वाढतं, इतक्या वेगाने माणसं इथे येऊन राहतात, बाहेरची माणसं येतात, तर मग नागरी सुविधांच्यावर ताण पडतो. काय काय नागरी सुविधा? पिण्याचं स्वच्छ पाणी, सांडपाण्याचं व्यवस्थापन, आता सांडपाणी काय नदीला सोडता येत नाही आणि जो घनकचरा होतो तो कचरा उचलून त्याच्यावर विल्हेवाट लावून त्या कचऱ्याचं पुढं काय करायचं, नाहीतर मग कचऱ्याचे डोंगर त्या डोंगर झालेले तुम्ही बघितलेले आहेत. आणि ह्या तिन्ही मूलभूत सुविधा नंतर आपल्या गावाचं व्यवस्थित नगररचना, टाउन प्लॅनिंग, चांगले रस्ते, घरांचे प्लॉट, मग घरांच्या प्लॉटवर शाळेचा प्लॉट, मग तिथे शाळा
एखाद कॉलेज, खेळाची व्यवस्था, क्रीडांगण, मग एखाद सभागृह, ह्या सगळ्या आधुनिक सुविधा ह्या मोठ्या शहराकरता देण्याची गरज आहे. आणि हे सगळं करायचं झालं तर तिथं कुठलं तरी चांगलं नेतृत्व पाहिजे, आणि ते नेतृत्व एक हाती पाहिजे. गेल्या 5 वर्षांमध्ये मलकापूरचा जो विकास झाला, 24/7 पाणी पुरवठा योजना तर स्वर्गीय भास्करावजी शिंदे असताना, ग्रामपंचायत असताना झालेली आहे. पण त्यानंतर भास्करावजी आपल्याला सोडून गेले, पण त्यांनी आपला मलकापूरचा सर्व विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवला होता. आणि त्या भास्करावजी शिंदे यांच्या पायावर पाय देऊन किंवा पायावर पाय ठेवत त्यांच्या त्यांनी दाखवलेल्या दिशेने पुढे जाताना मनोहर शिंदे यांनी बाकीच्या त्यांचे उर्वरित जे त्यांची स्वप्न होती ती राबवलेली आहेत. त्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पण नाही आहे, पण मलकापूरला झालेली आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून, ओला कचरा वेगळा करून, त्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचं खत निर्माण करून मलकापूर नगरपालिकेला उत्पन्न निर्माण झालेलं आहे. आणि अशा अनेक नाविन्यपूर्ण योजना, मुलींच्या करता मोफत बसच्या 500 योजना असेल, मुलगी जन्माल्याला तिच्या नावाने पैसे ठेवायची योजना असेल, सोलर सिटीचा कार्यक्रम असेल, अनेक कार्यक्रम हे मनोहर शिंदे यांनी राबवले. पण हे कार्यक्रम राबवणं शक्य झालं का शक्य झालं तर तुम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी मलकापूरच्या नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता दिली होती. 17-0 निकाल लागला होता. काँग्रेस पक्षाचे 17 च्या 17 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे मलकापूरचा विकास झाला. तर एकमेकांच्या पायात पाय घालणारी माणसं, 4 इकडचे 3 तिकडचे 5 दुसऱ्या बाजूचे, असं जर गोंधळ झाला तर मग आयाराम गयाराम, घोडे बाजार, प्रत्येक निर्णयावर सौदेबाजी, आणि त्यातून विकास खुंटणं, ही प्रक्रिया आपण अनेक ठिकाणी पाहिलेली आहे. अगदी कराडचं जर उदाहरण घेतलं तर 4-4, 5-5, 6-6 महिने मिटिंगा होत नाहीत, कारण नगराध्यक्षांच्या आणि काही सदस्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 6 नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा आरोप शासनाकडे केलेला आहे की हे प्रशासन कराडचं भ्रष्टाचार्याची चौकशी करा. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला लागलो की या मलकापूरच्या अतिशय निर्णायक अशा निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये मनोहर शिंदेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं पॅनल त्या 19 सदस्यांना आणि 1 नगराध्यक्षांना निवडून द्या. आता काय सुरू झालंय, विरोधकांना माहिती आहे की आपल्याला इथं काही यश मिळणार नाही. सगळ्या अपप्रकाराचा, भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाचा जर किती वापर केला तर लोकांना पुढची 5 वर्ष आपलं भवितव्य, आपला विकास डोळ्यासमोर दिसतोय. गेल्या 5 वर्षामध्ये केलेला विकास त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांना काही यश मिळणार नाही. ना आता सुरू केले की आम्हाला एखादं तरी मत द्या. आम्हाला नगराध्यक्षपदाचं 1 मत द्या, बाकी कुणाला द्यायची ते द्या तुम्ही. पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असं काही करू नका. नगराध्यक्ष एका बाजूचा आणि बाकीचे सदस्य दुसऱ्या बाजूला असले तर बहुमत मिळून देखील काही उपयोग होत नाही, कारण मग नगराध्यक्ष एकटा, त्याला अधिकार विषय असतात, आणि त्यामुळे तो नगराध्यक्ष सगळी कामं आणून पाडायचा प्रयत्न आज चालू असतो, कारण मग श्रेय मिळून द्यायचं नाही. मग श्रेय कुणाला मिळेल याच्यावर सगळा वाद सुरू होतो आणि राजकारण सुरू होतं आणि विकास थांबतो. असं मलकापूरला होऊ देऊ नका. सगळे प्रयोग होतील, काय 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 प्रयोग झाले आपल्याला माहिती आहेत निवडणुकीमध्ये काय घडतं ते. पण हे 5 मिनिटाची चयन करून पुढची 5 वर्ष आपल्याला विकासापासून वंचित राहावं लागलं तर मला वाटतं कुणीही सुज्ञी नागरिक अशा प्रकारचा विचार करणार नाही, मला विश्वास आहे. तुमचं नामचं नातं फार जुनं आहे. काकीसाहेब असताना या परिसरामध्ये पहिल्यांदा पुनर्वसन करण्याकरता आपण योजना केली,
आणि तिथून मग जमिनी मालकीच्या करून देणं, तिथं मग घरं बांधण्याकरता अनुदान मिळवण्या सगळ्या प्रक्रिया झाल्या. भास्करावजी शिंदेने त्यामध्ये मोठं पुढं पाऊल टाकलं आणि आता मनोहर शिंदे इथं घर बांधून देण्याचा मोठा कार्यक्रम घेत आहेत. मी मुख्यमंत्री आता मला इथं बराच निधी देता आला. तुमची संरक्षण मिंत झाल्यामुळं ते सुरक्षा या ठिकाणी प्रदान झालेली आहे. आता काही धोका राहिला नाही की डोंगर कोसळून आपल्याला काही अपघात होईल, इजा होईल असं काही झालेलं नाही. त्यामुळं मला वाटतं ज्या माणसांना, ज्या पक्षाला, ज्या विचाराला विकासाची दृष्टी आहे, त्या पक्षाच्या मागं आपण खंबीरपणे उभे राहा अशी विनंती करायला मी आलो आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही काही बोललो, आता मी देशात काम केलेलं आहे, राज्यात काम केलेलं आहे, मी थोडंसं भारतीय जनता पक्षावर बोललो तर आमचे विरोधक म्हटले की मलकापूरची निवडणूक आहे, गल्ली बोलायचं बोळातलं थोडं बोलायचं थोडं तुम्ही बाकी कुठं काय काय बोलताय. मी एवढंच त्या ठिकाणी बोललो की भाजपचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व काय लायकीचं आहे हे सांगण्याकरता मी राफेलचा किती मोठा भ्रष्टाचार झाला ते ठिकठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर गुजरातमध्ये पोलिसांच्याकडून, सत्ताधाऱ्यांच्याकडून काय काय प्रकरणं झाली, किती किती लोकांचे खून केले गेले, सुपारी देऊन खून केले गेले, बनावट चकमकीतून खून केले गेले, याचा इतिहास याच्याकरता सांगितला की मोदी आणि अमित शाह जे भारतीय जनता पक्षाचे अक्षेस आहेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या अमित शहांना अक्षरशः एका खून खटल्यामध्ये आरोपी नंबर एक म्हणून 3 वर्षाचा तुरुंगवास झाला होता. त्यांना आता जामिनावर सोडलेला आहे, त्यांची केस अजून चालू आहे. अनेक प्रकारच्या बनावट खटल्यामध्ये हे राजकीय मोठे मोठे नेते गुंतलेले आहेत आणि अशा माणसांना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसवते हे सांगण्याकरता मी काही देशातली उदाहरणं सांगितली. त्यामध्ये राफेलचा भ्रष्टाचाराचं स्वतः मोदींच्या हाताने झालेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल किंवा मग गुजरात मॉडेल, ज्या गुजरात मॉडेलचा खूप प्रचार झाला, ते गुजरात मॉडेलचं खरंच स्वरूप काय आहे हे दाखवण्याकरता मी या गोष्टी सांगितल्या. पण मित्रांनो, एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की मे 2014 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. लोकांना 15 वर्षाचं आमचं सरकार होतं, 10 वर्षाचं दिल्लीतलं आमचं सरकार होतं, एक बदल हवा होता आणि म्हणून लोकांनी भरभरून मतं टाकली, पोत्यानं मतं टाकली, बदल केला. नरेंद्र मोदीने आपल्याला तशीच हातभर लांब आश्वासन दिली होती. काय काय आश्वासन दिली होती मी इथे सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे लोकांना खरंच वाटलं की नवीन माणसं आहेत, गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे आणि दिलेले आश्वासन ते पूर्ण करतील म्हणून लोकांनी मतं दिली. 15 लाख रुपये देतो म्हणून काय सांगितलं, 2 कोटी रोजगार देतो युवकांना म्हणून सांगितलं, शेतकऱ्यांना काय काय आश्वासनं दिली, सगळ्या बोगस आश्वासनं, यातलं काही एकही आश्वासन पूर्ण झालं नाही हे आत्ता आपल्या लक्षात आलं. 4.5 वर्षे झाली निवडणुकीला, अवघा 1.5 महिन्याचा अवकाश आहे. 1 मार्च नंतर कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते आणि त्यानंतर कुठलंही विकास काम हाती घेता येणार नाही, आचारसंहिता लागेल. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारनं कुठलं आश्वासन पूर्ण केलेलं आहे, नुसती बोगस घोषणाबाजी, पोकळ घोषणा, जाहिराती, समारंभ, मोठ्या मोठ्या दूरदर्शनवर भाषणं, यामध्ये 5 वर्ष घालवली आणि एकही योजना पूर्ण झाली नाही. आज स्वच्छतागृह बांधलेले आहेत म्हणून सांगितलं, पण एकाही स्वच्छतागृहामध्ये पाणी नाही त्यामुळे ते आता कोणी वापरत नाही. बँकेमध्ये खाते उघडली पण सगळ्यांनी बँकेतले खाते पैसे काढून घेतले तर 0 अकाउंट झालेलं आहे. गॅस देण्याची योजना केली पण गॅसचं 1 सिलेंडर पण फुकट नव्हतं, प्रत्येक सिलेंडर मागं पैसे भरायला लागत होते. लोकांनी पहिलं उधारीवर मिळालेलं गॅस सिलेंडर वापरलं, नंतर पुन्हा कुठे दुसरं गॅस सिलेंडर घ्यायला जात नाही कारण गॅस सिलेंडरची किंमत आता 1000 रुपये झालेली आहे. 5 वर्षापूर्वी याच गॅस सिलेंडरची किंमत 414 रुपये होती. महागाई गगनाला भिडलेली आहे. डिझेल पेट्रोलच्या किमती सरकारनं कमी करायच्या ऐवजी वाढवलेल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी आपल्या देशामध्ये डिझेल पेट्रोलच्या किमती रेकॉर्ड सर्वात जास्त महागाई आज डिझेल पेट्रोलबद्दलची आहे, कारण त्यावर भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर लावतो. जरी आयात केलेलं परदेशातून आणलेलं कच्चं तेल जरी स्वस्त झालं तरी भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारमुळं कर लावल्यामुळं ते डिझेल पेट्रोल आपल्याला महाग मिळतं. महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवघेणी महागाई झालेली आहे. शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. स्मार्ट सिटी सारख्या मोठ्या मोठ्या योजना ग्रामीण नागरी भागाकरता घोषित केल्या पण काही झालं नाही. रस्त्यांची कामं जाहीर केली पूर्ण काही झालेली नाही. आज मुख्यमंत्र्यांचा आवडता समृद्धी महामार्गाचा प्रकल्प असेल, जमिनी घेतल्या अधिकाऱ्यांनी स्वस्ता जमिनी घेतल्या पण काम पूर्ण झालं नाही. काम शेवटी आमच्या सरकारलाच करावं लागेल. 2014 साली मोदी निवडून आले पण त्यांना फक्त 31% मतं पडली होती. 69% मतं हे मोदींचा पराभव करण्याकरता लोकांनी टाकली होती. पण दुर्दैवानं त्यावेळेला विरोधी पक्ष एकत्र नव्हते, विरोधी पक्ष वेगवेगळे होते आणि आमची मतं विभागली गेली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्ही वेगळे वेगळे लढलो. पण त्यामुळं भारतीय जनता पक्षासारखं जातीवाद्यांचं सरकार आले, सामान्य जनतेच्या विरोधातलं सरकार आहे, गरिबांच्या विरोधातलं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे आणि आता घालवलं पाहिजे, नाहीतर देशाच्या लोकशाहीला धोका आहे. पुन्हा निवडणुका होणार नाहीत, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देखील शिल्लक राहणार नाही. म्हणून आज सगळ्या देशातले विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. त्यांनी आघाडी केलेली आहेत. गेल्या आठवड्यामध्ये कलकत्त्याला 22 विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्या 22 विरोधी पक्षाने एकत्र येऊन आम्ही या भारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी पक्षाला फेकून देणार आहे म्हणून निर्धार केला. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा 69% मतं विभाजन त्यांचं टाळेल, सगळी 69% मतं एका पेटीत पडतील, तेव्हा एकास एक उमेदवार जेव्हा भाजपच्या विरोधात राहील तर भाजपचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. आजच सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रियंका गांधी या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस झालेल्या आहेत आणि त्यांना उत्तर प्रदेशमधल्या अर्ध्या राज्याचा प्रभारी केलेला आहे, निवडणुकीचं इन्चार्ज केलेलं आहे आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये तिथली परिस्थिती आमूलाग्र या एका गोष्टीमुळे बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाची पळताभूल थोडी झालेली आहे. या लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत आणि त्यामुळे त्यांचा पर्दाफाश करणे महत्त्वाचं आहे. आणि याच भारतीय जनता पक्षाचे माणसं आज मलकापूरला येऊन तुमच्याकडे मतं मागायला आली आहेत. आणि तुम्ही काय मलकापूरचा विकास केला आहे, मलकापूरबद्दल काय माहिती आहे का, मलकापूरचा इतिहास किती जुना आहे, 91 पासूनचा इतिहास आणि मलकापूरच्या जडणघडणीमध्ये शिंदे परिवार असेल, आमचं कुटुंब असेल, सगळ्यांचा किती मोठा वाटा आहे. तुम्ही आता लगेच आयत्यापीठावर रांगोळ्या ओळायला सगळे मंडळी आलेले आहात पण असं होत नाही. मला वाटतं गेल्या 4.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं काय दिवे लावलेत हे तुम्ही येऊन सांगा. किती विकासाची कामं केली, तळागाळात कुठे कुठे फिरलाय का, कुठे सामान्य जनतेशी संबंध ठेवलाय का. आणि म्हणून आता येण्या प्रकारेनं काही ताकद वाटेल ती वापरून काहीतरी मलकापूरमध्ये काही संभ्रम होतोय का, निर्माण होतोय का, काही एखादी जागा तरी मिळते का, कुठं नगराध्यक्षाची जागा मिळते काचा केवळ वेळाला प्रयत्न चाललेला आहे. पण जर विखंडित जनादेश मिळाला, एका हाती सत्ता जर मिळाली नाही तर मलकापूरचा विकास होणार नाही. मी तुम्हाला माझ्या प्रदीर्घ अनुभवातून सांगतो. जर आघाडी करावी लागली, थोडी मतं इकडं थोडी तिकडं गेली तर अधिकाऱ्यांचं फावतं, अधिकारी कुणाचं ऐकत नाहीत, नगरसेवकाच्या मध्ये भांडं लावून देतात आणि मग पुढं काही विकास सगळा थांबतो. आज मनोहर शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या टीमनी मलकापूरचा पुढच्या 5 वर्षाचा विकास आराखडा मांडलाय. उद्या मला वाटतं पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये भास्करावजींचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न
आणि मनोहर शिंदे यांना जे काही करायचं आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये त्याचा सगळा आराखडा आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. आणि तुम्हाला दिसतो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या परिसरामध्ये जी जी आश्वासन दिली होती मगाशी मनोहर भाऊंनी आपल्या भाषणात सांगितलं की ते आश्वासन पूर्ण करायची जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी सांगितलं मी त्यांच्या मागं उभा आहे ती आश्वासन पूर्ण करायची जबाबदारी माझी पण जबाबदारी आहे त्या आश्वासन पूर्ण करणार. म्हणून अत्यंत महत्वाच्या अशा या मलकापूरच्या भविष्य घडवणाऱ्या भविष्याची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमतानं विजय करावी विनंती करायला मिळालेलो आहे. भारतीय जनता पक्षानं देशाचं वाटोळं केलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे पण दुष्काळाचं निवारण करायला कुणाला वेळ नाही आहे. नुसतं राजकारण चाललेलं आहे पण आता काही जरी केलं तरी 5 वर्ष संपलेली आहेत. आता सरकारने किती आकांडदांडो केला आता वेळच राहिलेली नाही. निवडणुका तर लोकसभेच्या येऊन ठापलेल्या आहेत आणि मलकापूरच्या निवडणुकीचा निकाल हा पुढच्या भविष्याची नांदी असणारा निकाल असेल. म्हणून या ठिकाणी मलकापूरच्या या निवडणुकीमध्ये आपण 20-0 निकाल लावा. 19 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या हाताचे पंजाचे निवडून देऊन इतिहास करा. तो माझा घसा बसलेला घसा खराब झालेला आहे म्हणून त्रास होतोय माफ करा. आणि म्हणून आता हा 20-0 करून इतिहास करा आणि भाजपच्या पराभवाचा श्री गणेशा आपण मलकापूरून सुरू करूया आणि विनंती करतो आपली रजा घेतो. जय जय महाराज. KMS News आपलं कराड आपला आवाज.